Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे, सो गेटिंग रेडी फॉर क्लिनिक. सो आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात, सो प्लीज स्टे ट्यून. हॅलो एव्हरीवन, सो सनी गेला आहे क्लिनिकला आणि माझं जेवणसुद्धा झालेलं आहे. आज आहे दत्त जयंती, सो नैवेद्य आता दाखवते थोड्याच वेळात. जसं कुकर गार होईल तसंच नैवेद्य दाखवते. अजून मी बॅग नाही भरली आहे, सनीने त्याची बॅग भरली आहे. मला अजून क्लोथ्स प्रॉपरली आयन करायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर माझी बॅग भरली जाणार आहे. अँड आज रात्री आम्ही निघणार आहोत, आमची फ्लाईट 2:30 आहे. सो आम्हाला अराऊंड 10:30 वगैरे निघायला लागेल, पण सनीचं इव्हन क्लिनिकसुद्धा आहे संध्याकाळी. सो तो आल्यानंतर जेवण वगैरे मग आम्ही निघू. सो पुढे काय काय होईल ते तुम्हाला समजेलच, सो यू पण स्टे ट्यून. सो यस, थोडा वेळ आराम केला आहे आणि संध्याकाळचा टाइम झाला आहे क्लिनिकला जायचं आहे. त्याच्या आधी खूप सारी पॅकिंग बाकी आहे, सो ऑलमोस्ट डन. आणि कशी आहे नवीन इस्त्री? मस्त चालते इस्त्री. सो यस, ही नवीन इस्त्री घेतली आहे आणि हो, कारण आमची आधीची होती ना ती आम्ही आईला दिली आणि मला ही ऍक्च्युली खूप आवडली. ह्याचे जे फीचर्स आहेत, हे अगारोची इस्त्री आहे, स्टीम आयन, आणि ह्याचे फीचर्स खूप छान आहेत आणि ट्रेंडिंग आहे आत्ता. सो आम्ही आता चाललो आहोत म्हणून सगळे आमचे क्लोथ्स मी आयन केलेले आहेत. मोस्ट ऑफ द टाइम माझे जे कपडे आहे ते मी घरीच आयन करते, म्हणून मला आठवते जेव्हा आम्ही घरी इकडे म्हणजे आमचं लग्न झालेलं ना, तेव्हा सनीने नवीन इस्त्री सुद्धा आणून ठेवलेली त्यावेळेस. की नाही मला, कारण माझं कसं माहितीये, आयन करायला दिले ना कपडे की ते आल्यानंतर ते जे फोल्ड्स येतात ना ते पण मला आवडत नाही, म्हणून मग मी परत एकदा आयन करते. सो इट्स बेटर मी घरीच माझे कपडे आयन करते आणि कधीच बाहेर कोणाकडे देत नाही. सो मला ही आयन का आवडली, तिथं सर्वात पहिलं म्हणजे हे असे जे शर्ट्स असतात ना त्याच्यावरचे जे रिंकल्स आहेत ते इझिली निघून जातात, कारण युजली आपण जेव्हा जेव्हा अशा ह्यांना आयन करतोय अशा कपड्यांना, तर आपण घरी जेव्हा आयन करतो तेव्हा ते जे रिंकल्स आहेत ना ते तसेच तसेच दिसतात, आणि जेव्हा आपण बाहेरनं करून आणतो तेव्हा त्यांचे कसे एकदम मस्त दिसतात ना. म्हणून मला ही जी इस्त्री आहे ती सर्वात जास्त आवडली, कारण ह्यात आपण स्टीम आयन पण करू शकतो, स्प्रे सुद्धा करू शकतो जसं की त्याने इथे दिलेलं आहे, आणि ह्याच्याने बस्ट होतं. लाईक असं केलं ना की इकडनं जी स्टीम आहे ना ती निघते आणि जे रिंकल्स आहेत ना ते पूर्णपणे निघून जातात. हे मी तुम्हाला हवंय ना ते एकदा दाखवते की कसं एक्झॅक्टली हे काम करत आहे. आणि ह्याचं जे कोटिंग आहे ना ते सिरामिक कोटिंग आहे, 2000 वॉटची ही इस्त्री आहे. ह्याची जी वायर आहे ती कॉटन ब्रीडिंग वायर आहे, 16 AMP प्लग त्यांनी दिलेलं आहे. आणि द बेस्ट पार्ट म्हणजे हे 360 रोटेट होतं, म्हणजे कोणत्याही डायरेक्शनला आपण ही जी इस्त्री आहे ती रोटेट करू शकतो. अँड दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं क्लोथचं मटेरियल जे असेल ना त्यानुसार तुम्ही त्याला आयन करू शकता. म्हणजे जर नायलॉन असेल तर नायलॉन सिलेक्ट करायचं, वूल, कॉटन. सो नाव दिस इज कॉटन, म्हणून मी आता कॉटनवर सेट करते. आणि जे मी तुम्हाला म्हटली की स्प्रे करायचंय, मग त्यासाठी तुम्ही विचार करत असाल की पाणी कुठून टाकायचं ह्याच्यात, सो इकडे ना त्यांनी एक डक दिलेलं आहे, त्यात तुम्हाला पाणी टाकायचंय. आणि त्याच्यासाठी ना त्यांनी एक कप सुद्धा दिले जे प्रॉपर तुम्ही इथे असं मेजर करू शकतात, असं मेजरमेंट्स दिलेले आहेत. सो ह्याच्यात तुम्ही पाणी घेऊन ह्यात असं टाकू शकता. तर तुम्हाला तिन्ही फंक्शन करून दाखवते, स्टीम, ड्राय आणि बस. तो ह्यात मी आता पाणी टाकते आणि पाणी टाकल्यानंतर हा पण खूप लोकांना प्रश्न पडतो की ह्याच्यातला जो पाणी आहे तो कसा निघणार. सो इथे ना सेल्फ क्लिनिंगचं इव्हन ऑप्शन दिलेलं आहे, ह्याच्याने सगळं काही जे पाणी आहे ते पूर्ण ड्राय होऊन जातं आपल्या आयनमधलं, म्हणजे एकही पाणी पडत नाही किंवा कुठेही ओलं सुद्धा होत नाही. सो आपली ड्राय आयन म्हणजे आपण जे युजली करतो ही आहे ड्राय. सो
स्प्रेच्या वेळेस इकडचं जे आहे ना बटन ते तुम्हाला प्रेस करायचं इकडनं असं, आणि देन यू हॅव टू मूव युअर आयन. खूप सोपं आहे, खूप कन्व्हिनियंट सुद्धा झालेलं आहे. म्हणजे बघा ना किती सुंदर प्रकारे आयन होत आहे. बस्ट जे आहे ते इकडे जसं की तुम्ही रिंकल्स बघताय ते इकडे फक्त तुम्हाला प्रेस करायचं आहे. असं तुम्ही 30 वेळा हे बस्ट करू शकता, एवढा वेळ तर लागत नाही. थोडा असं धुर. सो हे असं बस्ट केल्यावर प्रॉपरली आपण आयन केल्यानंतर हे जे सगळे रिंकल्स आहेत ते इझिली निघू जातात. तसेच 2-3 स्टीम बस्ट नंतर काही सेकंडचं पॉज घेतल्याने स्टीम पण प्रॉपर तयार होते आणि वॉटर ड्रिपिंगचाही इश्यू येत नाही. एक तर हे जे स्प्रेवालं आहे ना ते तर मला खूप आवडले. म्हणजे शिंपडायची गरजच नाही. युजली आपण काय करतो, कपमध्ये पाणी घेतो आणि शिंपडतो आणि मला एकदम मस्त आयन करतो. सर दिस इज एकदम कन्व्हिनियंट झालेलं आहे. जर इनकेस तुम्हाला कोणाला ही आयन घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे. पसारा तरी कमी आहे. झाली तुझी? सो माझी पॅकिंग ऑलमोस्ट डन, फक्त शूज ठेवायचे. कारण वेळ नव्हता, ड्युटी करत होता. आज पण क्लिनिक आहे पण मॅनेज केले. मी आता ऑलमोस्ट नायसाची पॅक झालेली आहे. नायसाची बॅग रेडी पण, नायसाला तीच हवी आहे. आणि माझं पण ऑलमोस्ट रेडी आहे, फक्त लास्ट मिनिटच फुटवेअर आणि बाकीचं थोडस लाल लिपस्टिक ह्या सगळ्या गोष्टी बाकी. आणि अजून काही गोष्टी आहेत ज्या मला मार्केटमधनं घेऊन कारण ब्रश ते ठेवलं आईने. कारण खूपदा असं होतं आपण जेव्हा पॅक करतो ना त्याच्यानंतर आपल्याला कळतं की अरे ही नाही आहे, ही नाही आहे, ही नाही. तर मोस्ट प्रोबेबली ना आम्ही प्रायरच पॅकिंग करतो, पण यावेळेस बिलकुल टाइम नाही मिळालाय. आई पसारा करते का तू पसारा करते? बाबा पसारा करतात. चलो बाय. तुला काय आणायचं आहे मार्केट मधन? मी लवकर आईकडे आईकडे फेरी मारते. चलो बाय, सावकाश जा. मला सुद्धा 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मी आईकडे जाणार आहे. बिकॉज मी येईपर्यंत ज्ञाना घरीच आहे. ऑफकोर्स मी तिकडे जाऊन पण तिला भेटू शकते असं काही नाही आहे, बट इथे आता आईकडे मला असं वाटतं ती 2-3 दिवसच असेल आणि मग ती सुद्धा घरी जाईल. म्हणून चालून नको. अरे वेल
असं झालं दर्शन. मला माहिती नाही ते मंदिर, पहिला आम्ही त्यांच्या घरी जात होतो कक्क्या. या मैत्रिणी बोलल्या चल त्यांच्या मी गेले. खूप छान वाटलं, एकदम मस्त. सो आता जस्ट मी आईकडनं आले, सनी सुद्धा आला क्लिनिक मधनं. वाजले आहेत 10:50 कमी आहेत आणि फाल्गुनी जाईल 1-2 दिवसात, म्हणून मग मी तिची ओटी भरून आली घरी, कारण परत मी नसणार आहे पुढे. आणि आता फटाफट तरी बॅग, माझी बॅग राहिली बाकी आहे थोडंसं अवरचवर घेण्याचं. मला अजून एक व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे, 1-2 व्हिडिओजला व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे, फटाफट ते करते. मी आईकडेच उतप्पा खाऊन आली आहे, पण आता सनी, आई आणि नायसा हे तिघंसुद्धा जेवायला बसले आहेत. सोपर्यंत मी माझं काम करून घेते आणि तुम्हाला भेटतेच थोड्या वेळात. सो फायनली रेडी झालो आहोत अँड सुपर एक्साइटेड फॉर द ट्रिप. बॅग्स रेडी आहेत. नाहीसा आजीला बोल, मग छान काळजी घे, टेन्शन नको घेऊ, मस्त राहा. मी आता आंटीला देणार आहे, देऊ ना? नको बरं, नाही देता, मस्त एन्जॉय करा. चला येतो, नमस्ते, काळजी घे, मिस करू. परत कर, परत केलं तर काय होणार आहे तुला? असून दे बरं, काय लागेल काय कर, अशी पकडी झाली पण थांब. चल सो आता वाजले आहे 2:10. आमची फ्लाईट होती 2:15, बट ती डिले झाली आहे 1 आवरनी. ॲक्च्युली आम्ही जेव्हा घरी होतो 10:30 तेव्हाच मेसेज आलेला आणि 1 कॉल आलेला की तुमची फ्लाईट डिले झाली आहे, बट आम्ही ऑलरेडी निघालेलो आणि आमचं फ्लाईट आहे T2 वरनं. सो आम्हाला माहीत होतं जर T2 वर आलो तर एकदम प्रॉपरली आणि एकदम असं स्ट्रिक्टवालं चेकिंग होतं, जर T1 वर गेलं ना तर एकदम क्विक होऊन जातं ते. म्हणून मग आम्ही लवकरच आलो आणि आज एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी, आम्ही कधी एवढी गर्दी एअरपोर्टवरती पाहिलेली नाही आहे, पण एवढी गर्दी ना, सगळ्यासाठी गर्दी गर्दी गर्दी. सो फायनली सगळं प्रोसिजर वगैरे होऊन आम्ही आतमध्ये आलो आणि भूक लागली आहे. सो आम्ही आता इथे मस्त रोल खाल्लेलं आहे, खूपच छान, सगळं बंद आहे.
वाजलेत सव्वा दोन. कसं काय सगळं उघडायचं आहे, फक्त एकच गोष्ट उघडी आहे ती म्हणजे ही बस. आणि तिथे मी रोल खाल्लं, खूप मस्त होतं, कॉस्टली होतं, बट स्टील लाईक इट्स वर्थ. आता आम्ही चाललो, हळू बोल जा, तू स्पून घ्या बघ, तुला स्पून दिलाय तर तुला 10 स्पून का पाहिजे? हा बघ 1 स्पून. अरे त्यांचा स्पून आहे, ते असेच स्पून देत आहेत, तुला ते ह्याच्यात नाही देणार आहे ती. नाही झालं, एवढी एक्साइटमेंट आहे ना प्लेन मध्ये जाण्याची. मला तर असं वाटत तिला जर प्लेन मधन राऊंड मारून आणलं ना आणि घरी नेलं ना तरी ती खुश होणार आहे. तिकडे जाऊन कधी बघते प्लेन. सो चला, आता आपलं टाइम झालेलं आहे. डॉक्टर सनी टाकळे, लेट्स गो. एक्साइटेड? एक्साइटेड फॉर द जर्नी. ह्याच्या आधी पण आम्ही तशी टूर केली आहे. हा, सनीला फक्त माहितीये कुठे चाललो, म्हणजे लोकेशन माहितीये, पण त्याच्या पुढे आयटरनरी सनीला काहीही माहिती नाही. एरोप्लेन गेली? कोणती गेली? चल गेली, एरोप्लेन गेला, काय बोलेल. चलो लेट्स गो. Thank you.